हरिओम श्री राम अंबाज्ञ। मी अमित नारायण तेली, उपासना केंद्र वाघोटन, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। मी आज जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो बापूंकडे यायच्या अगोदर कसा बापूंकडे आलो तो मी तुम्हाला अनुभव शेअर करणार खरं सांगायचं तर बापू आमच्या घरात नाही म्हटलं तर 97 सालापासून बापू आमच्या घरात आलेले आहेत। म्हणजे आमचे वडिलांचे आते, त्यांचा मुलगा पहिला बापूंकडे 97 सालापासून जायचे, तर त्यांच्याबरोबर ते सहज म्हणून बाबा डिसिल्वा हॉलला तिकडे असताना बाबा त्यांच्याबरोबर गेले होते, आणि त्यांच्या तिथे गेले असताना बाबांनी तिथनं त्यांच्या बापूंचा एक फोटो आणला होता। तो कित्येक वर्ष असाच बाबांनी आणला आणि घरात लावला। मी म्हणायचो काय कोणाचा फोटो आणून लावला याने, आम्हाला काही कळेना की बाबांनी पण आम्हाला सांगितलं नाही की हा कोणाचा फोटो आहे। तो असं होता होता एक 4-5 वर्ष निघून गई, 2002 साल उजाडलं जवळपास। आज ज्याच्या घरात मी बसून बोलतो आहे तो आज हयात नाही, विनोद सी मळेकर। ह्याला त्याच्या बहिणीकडून बापूंची माहिती मिळाली, तो बापूंकडे जायला लागला, त्यानंतर तो इथे गावाला आला, आणि गावाला आल्यानंतर आम्हाला सांगायला लागला की असं बापूंचं आहे, असं बापूंचं आहे, तू एकदा चल, इथे जवळपास विजयदुर्ग उपासना केंद्र आहे। विजयदुर्ग उपासना साधारणतः 2000 सालापासून ते चालू आहे, तिकडे तू चल माझ्याबरोबर। कारण तो आल्यानंतर तो तिकडे जायला लागला। मी म्हटलं तू जा रे, कोण नाही काय मला नंतर बघू मग काय ते। आणि खरं सांगायचं तर मी ह्या सगळ्या गोष्टी न मानणारा असा माणूस होतो त्यावेळी। मी पूजा नाही करायचो, नमस्कार तर ना लांबच राहिला, नमस्कार पण कधी करायचो ना, आंघोळ केली उठलं की सुटलं असंच माझा दिनक्रम असायचा। तो तरी पण त्याने माझी मा हे सोडलं ना। मी म्हटलं माझा छोटा भाऊ विशाल तो त्यावेळी इथे कॉलेज करायचा, मी म्हटलं त्याला घेऊन जा। आणि मग तो एक दिवस उपासनेला शनिवारचा त्याला घेऊन गेला, तोही नंतर एक दोन तीन शनिवार जायला लागला। नत्तर पुन्हा हा पुन्हा एक विनोद से मायाडे आपण आला, तू चल रे आता एकदा विशाल तर येतोच आहे तू पण चल। मी म्हटलं नाही येणार। असंच काय आलं, एकदा माझं गॅरेज होतं राजापूरला, मी होडीतून जात होतो, माझी बाईक होती, ती बाईक घेऊन होडीतून जात होतो, आणि ती बाईक चढवत होडीमध्ये बाईक चढवत असताना माझी पाय सरकला, आणि मी वाघोटनच्या इथे ह्याला किनाऱ्यावर मी बाईक चढवत असताना मी पडलो तर हातावर पडलो, माझा हात डावा हात माझा इथून खिळीतनं पूर्ण निकळला। त्यावेळी होडीतली सगळी माणसं घाबरली काय झालं नाही काय ना, कारण हात माझा असा लोंबत होता। होडीतला एकाने त्यातला एक हुशार माणूस त्याने तो हात पुन्हा असा माझा हे केला आणि तिथं बसवला असा। पण तुम्हाला काय नंतर सहन होईना, तसंच मग मी मग मागे आलो घरी, म्हणजे पुन्हा गेलो नाही तिकडे। त्यानंतर फार हात नंतर सूज आली वगैरे सगळं काय झालं, आणि त्यानंतर मग माझा मित्र एक त्याला घेतला आणि मी राजापूरला गेलो। राजापूरला तिथं जाऊन तिने डॉक्टरला दाखवला, त्यावेळी त्यांनी सांगलं हा हॅक तुला मुंबईला किंवा कोल्हापूरला जावं लागेल, तुझा जॉईंट म्हणणं हा हात फ्रॅक्चर आहे। म्हटलं ठीक आहे। असं होता होता एक 2 दिवस गेले, मी हात तसाच दुखणं पोटणं काढत घरात बसलो, आणि म्हटलं आता जायचं मुंबईला। तर त्यावेळी मग जाताना विनोद मळेकर माडे आला, अरे काय तू मुंबईला जातोस तर माझा बापूंकडे तर जात येते। मी म्हटलं ठीक आहे मुंबईला जातो, पण माझा हात 12-12 केला तर मी बापूंकडे येईन म्हटलं। म्हणलं ठीक आहे, मग मी गेलो मुंबईला। माझे काका त्यावेळी हॉस्पिटलला कुपर हॉस्पिटलला अंधेरीला आहे, तिकडे कामाला होते एक्सरे टेक्निशियन म्हणून। तर ते मला म्हणाले एक्सरे आपण काढूया बघूया, त्याने एक्सरे वगैरे काढला मुंबईत गेल्यानंतर। एक्सरे काढल्यानंतर ते म्हणाले कदाचित तुला ऑपरेशन करावं लागेल। म्हटलं ठीक आहे बघा, मग तरी पण म्हणले डॉक्टर म्हणले एकदा त्याचं एकदा ट्राय करून बघूया। मग त्याने पण पुन्हा एकदा काहीतरी असं केलं, मलाही माहीत नाही की जे ऑपरेशन न करता काय करतात ते, आणि असं प्रेस करून त्याने पुन्हा पूर्ण बँडेज आणि हे करून त्याने हात म्हणले 8-10 दिवस आपण बघूया। तर मी म्हणालो ठीक आहे बघा कसं काय ते। पण त्यानंतर मी ते प्लॅस्टर वगैरे सगळं केलं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार होता, तर मी म्हटलं बघूया तरी एकदा बापूंकडे जाऊया तरी काय होतं आहे ते नाही असं म्हणून। गुरुवारचा माझा एक चुलत भाऊ म्हणजे तो जे काका कुपर हॉस्पिटलमध्ये त्यांचाच मुलगा त्याला घेतला, आणि मी गुरुवारी त्यावेळी ह्याला गेलो आपलं आता श्रीहरी गुरुग्रामला। मला त्यावेळी लगेचच मी लवकर त्यावेळी तिथे गेलो असल्यामुळे लवकरच मला पुढे बसायला मिळालं, हॉलमध्ये मला त्यावेळी बसायला मिळालं त्याला घेऊन, आणि सगळं झालं। बापू आले, पहिल्यांदाच मी बापूंना
प्रत्यक्षात पाहिलं होतं. मी पण खुश जरा भारावून गेलो, काय म्हटलं हे भारदस्त व्यक्तिमत्व आहे. आणि असं होतं होतं नंतर प्रवचन झालं. प्रवचन झाल्यानंतर मी जे काय होतं ते माझ्यासाठीच होतं असं मला ते त्यावेळी वाटू लागलं की आज जे काय बोललं आहे मी आणि मी ज्या जे काय त्यावेळी विनोदशीय बोलवतो ते सगळं माझ्यासाठीच होतं आणि तेच बापू मला सांगत होते. मग त्यानंतर मी म्हटलं नाही हाच आता आपला कोणतरी आहे. आणि त्यानंतर म्हणजे ज्यावेळी गुरुवारनंतर जाऊन आल्यानंतर मी पुन्हा नंतर एक 4-8 दिवस मुंबईत होतो. मुंबईतनं पुन्हा मग मी हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला गेल्यानंतर माझा हात पुन्हा एकदा त्यांनी चेक केला. ते म्हणले आता तुला ऑपरेशनची मला वाटत नाही, आम्हाला वाटत नाही काय गरज आहे अशी, तरी पण एकदा आपण पुन्हा एकदा प्लास्टर करूया, आणखी थोडे दिवस राहून दे, तेव्हा जर काय वाटलं आणि हे त्रास झाला तर आपण ऑपरेशनचं बघू. पण त्यानंतर मला दुसरं ज्यावेळी पुन्हा त्याने हे केलं प्लॅस्टर केलं त्यानंतर मला पुन्हा काय त्रास झाला नाही. ज्यावेळी मी ते प्लॅस्टरनंतर गावी आल्यानंतरच सोडलं, पण त्यानंतर मला काय त्रास आजपर्यंत मला काही कुठला त्रास झालेला नाही. हे सगळं जे घडू शकलं आणि जे घडलं ते बापूंमुळेच घडलं हा माझा ठाम विश्वास आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.